आला होता पण वेळ आली नव्हती ही म्हण अक्षरशः खरी ठरली. हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला असून लोकांनी हा व्हिडिओ पाहून आश्चर्यही व्यक्त केले. असं नेमकं काय घडलंय चला पाहूया. सांगलीच्या कृष्णा नदीत पोहण्याचा सराव करणारे जलतरणपटू शरद राजदीप सांगलवाडीकडून माई घाटाजवळ पोहोचत आले होते. कृष्णा नदीत मगरींचा वावर अधिक आहे, त्यामुळे अनेकांवर याआधी मगरीने हल्ले केलेत, परंतु नदीत पोहणं आणि कपडे धुणाऱ्यांची संख्या आजही कमी झालेली नाही. तर राजदीप ज्या ठिकाणी पोहत होते तेथूनच अगदी 15 फुटांवर एक अजस्त्र मगर नदीत पोहत होती. राजदीप यांचं तिच्याकडे लक्ष नव्हतं, पण नदी काठावरच्या लोकांना ते दोघंही दिसत होते. त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. राजदीप यांना त्यांच्या समोर मगर असल्याचं सांगण्याचा लोकांनी प्रयत्नही केला, पण राजदीप यांनी कानात एअरप्लग घातल्याने ते पोहण्यात तल्लीन झालेले होते. काठावरील लोकांचा आरडाओरडा त्यांच्यापर्यंत मात्र पोहोचत नव्हता. 15 फुटाच्या पुढे इथे काही क्षणात राजदीप आणि मगर दोघेही एकमेकांच्या समोर होते. नदीकाठच्या लोकांनी तर श्वास रोखून धरले होते, कारण आता कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं असा हा प्रसंग होता. पण अचानकच मगरीनं आपला मार्ग बदलला आणि ती बाजूनच निघून गेली. काहीशा अंतरावर असणारा मगरीच्या रूपातील काळ राजदीप यांना कधीही गिळंकृत करणारा होता, पण राजदीप यांची वेळ आणि नशीब यामुळेच ते सुखरूप बचावले. आणि नदी काठावर नुसताच आरडाओरडा करणाऱ्यांनीही सुटकेचा निश्वास टाकला. लोकमतसाठी सांगलीहून राजाराम सकटे यांचा हा रिपोर्ट. काही शपथ काय करू शकत नाही ना, आता त्याचं पाणी कडे का चाललंय? अंतर का आपल्याला माहिती? येस येस.